नमस्कार, मी गणेश मिरगुले. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. गोवंडी माडा वसाहत नटवर पार्क मधील कचरा 2 दिवसात न उचलल्यास पालिका कार्यालयावर कचरा फेकण्याचा मनसेचा इशारा. आता लवकरच मुंबई महानगरपालिकेमध्ये उभारण्यात येणार जननी कक्ष. नगरसेविका आशाताई मराठे यांची माहिती. पातंग समाजावरील वाढते अन्याय अत्याचार विरोधात कोकण आयुक्तालयावर फकिरा पॅकेटचा चप्पल मोर्चा. येत्या 7 जुलैपासून नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील सफाई कामगारांचे काम बंद आंदोलन. आणि घनसोळी येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेच्या वतीने 124 ज्येष्ठ नागरिकांचा सामायिक वाढदिवस साजरा. नवी मुंबई वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत काम करणाऱ्या सफाई कामगारांनी येत्या 7 जुलैपासून रिपब्लिकन सेनेच्या झेंड्याखाली काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. कामगार आयुक्तांनी घोषित केलेला विशेष भत्ता अद्यापही बाजार समितीकडून या सफाई कामगारांना मिळाला नसल्याने त्यांनी हा पवित्रा घेतलाय. नवी मुंबई वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत 275 सफाई कामगार व मेहतर काम करीत आहेत. परंतु या कामगारांना मागील 6 महिन्यापासून कामगार आयुक्तांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार 1394 रुपये विशेष भत्ता अद्याप मिळालेला नाही, ज्या विरोधात रिपब्लिकन सेनेचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष खांजामिया पटेल यांनी आवाज उठवला आहे. रिपब्लिकन सेनेच्या वतीने आम्ही 2 फेब्रुवारी महिन्यामध्ये 18 फेब्रुवारीला एक सचिवांना पत्र दिलेलं होतं किंवा 1 जानेवारीपासून ते 30 जूनपर्यंत DA वाढ झालेली आहे. तसं सूचना पत्रक निघालेलं आहे, अधिसूचना जारी झालेली आहे कामगार आयुक्तातर्फे. त्याचं आम्ही ही सोबत लावून आम्ही ही पत्र आणि आमचा हा निवेदन आम्ही दिलेला होता. त्या निवेदनाद्वारे त्या उत्तर आम्हाला सचिवांनी कसल्या प्रकारे न दिल्या कारणामुळे 14/5/2018 आम्ही एक मुख्यमंत्र्याला, कामगार मंत्र्याला आणि आपलं सचिवांना निवेदन दिलं होतं की बुवा आमच्या कामगारांना जे DA भत्ता वाढून आलेला आहे ते देण्यात यावा. पहिला 986 DA होता, आता 1394 असा DA आलेला आहे 1 जानेवारीपासून ते आपल्या 30 जूनपर्यंत. पण अद्याप कसल्याही प्रकारे बाजार समितीकडून आम्हाला उत्तर न मिळाल्याने आम्ही आता समरणपत्र म्हणून 25/7/2018 रोजी हा समरणपत्र दिलेला आहे. रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष खांजामिया पटेल यांनी 2 फेब्रुवारी 2018 रोजी समिती सचिवांना पत्र देऊनही अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही, त्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा याबाबत स्मरणपत्र देऊन येत्या 7 जुलैपर्यंत कामगारांना वाढीव भत्ता न मिळाल्यास काम बंद आंदोलनाचा इशारा दिलाय. या ठिकाणी टोटल बाजार 5 बाजारपेठ आहेत. एक कांदा बटाटा मार्केट, दुसरा मसाला मार्केट, तिसरा दाना मार्केट, चौथा भाजीपाला मार्केट आणि 5वा फ्रूट मार्केट यानी की फळ मार्केट. असे 5 टोटल मार्केट आहेत. त्या विंगमध्ये कमीत कमी आपले 50-55 असे सफाई कामगार आहेत. 1275 कामगार आपल्या संघटनेच्या वतीने या ठिकाणी सदस्य असून ह्या कामगारासाठी आपण रिपब्लिकन सेनेच्या वतीने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या वतीने आम्ही हा लढा लढत आहोत आणि कामगारांचा न्याय व हक्क मिळवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. कमीत कमी या प्रशासनाने, शासनाने कमीत कमी समान काम समान वेतन देण्याऐवजी कमीत कमी किमान वेतन तरी द्यावा. किमान वेतन द्यायला सुद्धा हे लोक हलगर्जीपणा करत आहेत. या गोरगरिबांना सकाळपासून संध्याकाळपर्यंत कचरा उचलावा लागत आहे आणि ह्या कचरा उचलणाऱ्याला जर देत नसाल तर ह्याच्यापेक्षा काय. आणि आम्ही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की आम्ही मुख्यमंत्र्यांना, कामगार मंत्र्यांना, आपणाला निवेदन देऊनसुद्धा तुम्ही कसल्या प्रकारे आमच्या कामगाराच्या DA आम्हाला लेखी किंवा तोंडी कळवत नसल्यामुळे आम्ही दिनांक 7 जूनपासून काम बंद आंदोलन करणार आहोत असे पत्र दिलेले आहेत. जर या बाजार समितीने जर आम्हाला, आमच्या कामगारांना आमचा हक्काचा वाढून दिलेला DA जर दिला तर बरं आहे, नाहीतर आम्ही 7 तारखेपासून आम्ही काम बंद आंदोलन करणार. कामगार आयुक्तांनी 6 फेब्रुवारी 2018 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार 1394 रुपये प्रति महिना विशेष भत्ता येत्या सोमवारपर्यंत देण्यात येणार असल्याची माहिती जनादेश वृत्तवाहिनीशी बोलताना मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव श्री चव्हाण यांनी दिले. आमचे जे सफाई कर्मचारी आहेत त्यांचा वाढीव भत्ता आणि विशेष भत्त्याचा जो प्रश्न आहे ती पालिका ती धारिका जी आहे ती आमची प्रोसेसमध्ये आहे आणि सोमवारपर्यंत आम्ही त्यांना ते वाढीव भत्ते आणि विशेष ते देणार आहोत त्यांना. कॅमेरामॅन महसूस सचिन मोरे, जनादेश वृत्तवाहिनी करिता.